गेल्या 2 वर्षाची उणीव राम भक्तांनी आज भरून काढली. प्रभू श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रामनवमी निमित्त रविवारी 10 एप्रिल रोजी वर्धा शहरात रामनामाच्या भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा गेली 2 वर्ष कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधाच्या कारणामुळे आयोजित झाली नाही. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशी झाली असल्याचे दिसून आले. श्रीराम मंदिरातून श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे विधिवत पूजन होऊन या शोभायात्रेला प्रारंभ झाला. वारकरी संप्रदाय भजन मंडळीचे पथक ढोल ताशाच्या गजरात तसेच घुमरू नृत्य या शोभायात्रेची वैशिष्ट्य ठरले. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी, भगवी ध्वज, पताका लावण्यात आला असून फटाक्याच्या आतिषबाजीत रामनवमी उत्सव वर्धा शहरात साजरा करण्यात आला. रामभक्तिमय वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी वर्धेकरांनी केली असून शहरात ठिकठिकाणी लंगर देखील आयोजित करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये श्रीराम, मा सीता, लक्ष्मण, हनुमानजी यांच्या वेशभूषेत बाल गोपाल दिसून आले. मागील 2 वर्षापासून कोरोनाचा सावट पूर्ण जगभर असल्यामुळे सगळ्या शैक्षणिक संस्था, व्यापारपेठ, धार्मिक स्थळ सगळेच बंद झाले होते आणि कोणत्याच प्रकारचा धार्मिक सामाजिक उत्सव होत नव्हता. परंतु यावर्षी कोरोनाचा सावट गेल्यामुळे आम लोकांमध्येही, सर्वधर्मीय लोकांमध्येही त्यांच्या त्या धर्माच्या प्रमाणे उत्सुकता लागू झालेली आहे. मागील 2 महिन्यापासून अर्धा राम मंदिर, यावर्षीचा राम मंदिर सोहळा, रामाचा जन्मोत्सवचा सोहळा, राम मंदिरची शोभायात्रा या संदर्भात कार्यक्रम आहे दरवर्षी इतके, ती पण आहे. यामध्ये आम्ही साधुसंतांचे चलचित्र, मूर्त्या आणि रामाची पालखी, विविध प्रकारचे देखणे असतात. त्याच्यामुळे स्वतःचा राम मंदिरचा राम पथक बँडही आहे आणि हा आयोजन हा भव्य दिव्य स्वरूपात होईल. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक शहरामध्ये रांगोळ्या काढणे, रस्त्यावरती पाणी टाकणे, रोषणाई करणे सर्व कार्य करत आहे. ठिकठिकाणी लंगर लागलेले आहे. पोलीस व्यवस्थाही चोख असल्यामुळे आणि सगळ्यांच्या मनात आपल्या प्रभूच्या मर्यादा, प्रभूच्या रामनवमीची शोभायात्रा ही भव्य दिव्य वस्तू संस्कृत निघाव हीच अपेक्षा आहे. कोरोना काळापासून सगळे निर्बंध असल्यामुळे रामनवमीची शोभायात्रा 2 वर्षापासून बंद होती. यावेळेस शासनाच्या नियमानुसार आम्ही जल्लोषात सर्व नागरिक शोभायात्रा, रामनवमी उत्सव हा जल्लोषात साजरा करणार आहे. पूर्ण वर्धा जिल्ह्यातील जनसमुदाय आज आपल्याला इथे रस्त्यावर दिसतील. सर्वांना श्रीराम प्रभूंचे दर्शन करायचे आहे, त्यांच्या शोभायात्रेत त्यांना सगळ्यांना सामील व्हायचं आहे. जनतेमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप उत्साहात आज हा सण साजरा होणार आहे. आज भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा जिल्ह्यातर्फे आम्ही श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे. या आयोजनात विविध प्रकारच्या झाक्या, ढोलपथक, बँड, वाजंत्री आणि निरनिराळे देखावे या शोभायात्रेत आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार सर्व या शोभायात्रेत राहणार आहे आणि उत्साह अति उत्साहात आम्ही ही शोभायात्रा आणि आमचा श्रीरामनवमी जन्मोत्सव साजरा करणार आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.